गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्र हो, मागील अनेक तासापासून आपण सूक्ष्म अर्थशास्त्र या पेपरमधील सिलेबसवर जे बहुपर्यायी प्रश्न येऊ शकतात परीक्षेमध्ये अशा संभाव्य प्रश्नांचा किंवा या प्रश्नांच्या माध्यमातून आपला संपूर्ण सिलेबस पुन्हा एक प्रकारे रिव्हिजन कसा होईल या दृष्टिकोनातून आपण सूक्ष्म अर्थशास्त्र या पेपरच्या अभ्यासक्रमावरील प्रश्नांचा सराव करीत आहोत. यापूर्वी आपण 48 सराव प्रश्नांचा अभ्यास केला. या तासामध्ये आपण 49 म्हणजे 49 नंबरचा प्रश्न घेऊया. प्रश्न आहे, जीवनावश्यक वस्तूसाठी उपभोक्त्याची मागणी कशी असते. वस्तूंचे वेगवेगळे प्रकार आहेत. आपल्या जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी ज्या वस्तू आपण वापरतो त्या वस्तूंचा जीवनावश्यक वस्तूमध्ये समावेश होतो. तर जीवनावश्यक वस्तूसाठी उपभोक्त्याची मागणी कशी असते. आता मागणी कशी असते म्हणजे मागणीची लवचिकता कशी असते हे आपल्याला विचारलेलं आहे. तर पहिला पर्याय आहे अलौचिक. अ पर्याय आहे, पहिला पर्याय आहे अ, त्यामध्ये अलौचिक मागणी. ब पर्याय आहे लवचिक. आणि क पर्याय आहे अ व ब दोन्ही बरोबर आहे. आणि द पर्याय आहे अ व ब दोन्ही चूक आहे. तर योग्य पर्याय कोणता, योग्य पर्याय आपल्याला निवडावयाचा आहे. जीवनावश्यक वस्तूसाठी उपभोक्त्याची मागणी कशी असते. आपण मागणीच्या लवचिकतेचे प्रकार आणि मागणीच्या लवचिकतेवर परिणाम करणारे घटक पाहिले, त्यावेळी जीवनावश्यक वस्तू या जीवनावश्यक वस्तूंची मागणी कशी असते याचा अभ्यास केला. तो जीवनावश्यक वस्तूंची मागणी कशी असते, जीवनावश्यक वस्तू ह्या व्यक्तीला जीवन जगण्यासाठी, कुटुंबाला जीवन जगण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. म्हणून अशा वस्तूची मागणी किंमत वाढली तरी सुद्धा कमी करता येत नाही. म्हणून जीवनावश्यक वस्तूंची मागणी ही अलौचिक असते. म्हणून पहिला पर्याय जीवनावश्यक वस्तूसाठी उपभोक्त्याची मागणी कशी असते तर ती अलौचिक असते. म्हणून पहिला पर्याय अलौचिक हा योग्य पर्याय. ब पर्याय आहे लवचिक, तर हा पर्याय चुकीचा आहे कारण जीवनावश्यक वस्तूची मागणी अलौचिक असते. त्यानंतर क पर्याय आहे अ आणि ब दोन्ही बरोबर, हाही पर्याय चुकीचा आहे. आणि ड पर्याय आहे अ आणि ब दोन्ही चूक, हाही पर्याय चुकीचा आहे. म्हणून योग्य पर्याय आहे अ अलौचिक. क्वेश्चन नंबर 50 पहा. बहुपर्याय प्रश्नांचं सराव करत असताना आपण 49 प्रश्न पूर्ण केले, 50व्या प्रश्नावर आलो, म्हणजे हा प्रश्न अभ्यासल्यानंतर आपलं अर्धशतक पूर्ण होते. 50वा प्रश्न काय आहे, कल्याणाचे अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला. आपण कल्याणाचे अर्थशास्त्र हा अभ्यास केलेला आहे.
आणि कल्याणाचे अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला याबद्दल चार पर्याय आहेत. अ कॅल्डोर, ब पॅरेटो, क प्राध्यापक पिगू आणि ड ॲडम स्मिथ. कल्याणाचे अर्थशास्त्र हा ग्रंथ कॅल्डोर यांनी लिहिला का? नाही. पॅरेटो? नाही. क प्राध्यापक पिगू? यस, प्राध्यापक पिगू यांनी कल्याणाचे अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिला. त्याच्यामुळं क हा पर्याय योग्य पर्याय आहे. आणि ड ॲडम स्मिथ, ॲडम स्मिथने सुद्धा हा ग्रंथ लिहिलेला नाही. म्हणून पर्याय अ चूक, पर्याय ब चूक आणि पर्याय ड चूक. पर्याय क प्राध्यापक पिगू हा पर्याय योग्य आहे. या ठिकाणी सराव प्रश्नांचं सूक्ष्म अर्थशास्त्र या पेपरवरील पेपरमधील अभ्यासक्रमावरील 50 सराव प्रश्न आपण पूर्ण केले. आता पुढचा प्रश्न घेऊया, 51. उपभोक्त्याचे लाभाधिक्य ही संकल्पना कोणी मांडली? उपभोक्त्याचे लाभाधिक्य ही संकल्पना कोणी मांडली? उपभोक्त्याचे संतोषाधिक्य किंवा लाभाधिक्य ही संकल्पना कोणी मांडलेली आहे? त्याचे पर्याय दिलेले आहेत, अ पॅरेटो, ब प्राध्यापक पिगू, क ॲडम स्मिथ आणि ड आहे ड्युपिट. तर या चार पर्यायापैकी कोणता पर्याय योग्य आहे? उपभोक्त्याचे लाभाधिक्य ही संकल्पना कोणी मांडली? तर ही संकल्पना प्राध्यापक पॅरेटो यांनी मांडली नाही, म्हणून अ पर्याय बरोबर नाही. प्राध्यापक पिगू यांनी मांडलेली नाही, म्हणून ब पर्याय बरोबर नाही. क पर्याय ॲडम स्मिथ यांनी सुद्धा उपभोक्त्याचे लाभाधिक्य ही संकल्पना मांडली नाही. तर ड पर्याय ड्युपिट, तर ड पर्याय बरोबर आहे. उपभोक्त्याचे लाभाधिक्य ही संकल्पना ड्युपिट यांनी मांडलेली आहे. त्यानंतर या संकल्पनेचं विश्लेषण डॉक्टर मार्शल यांनी अतिशय चांगल्या प्रकारे केलेलं आहे, पण ही संकल्पना प्राध्यापक ड्युपिट यांनी मांडलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया, 52, क्वेश्चन नंबर 52. उपयोगितेची संकल्पना कोणी मांडली? पहा, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अतिशय उपयोगी संकल्पना, अतिशय महत्वाची संकल्पना, उपयोगितेची संकल्पना. तर उपयोगितेची संकल्पना कोणी मांडली याचा सुद्धा आपण सविस्तर अभ्यास केलेला आहे. पर्याय आहे पहिला अ पॅरेटो, दुसरा आहे प्राध्यापक पिगू, तिसरा आहे ॲडम स्मिथ आणि चौथा आहे डॉक्टर मार्शल. तर यापैकी, या चारपैकी कोणी उपयोगितेची संकल्पना मांडली? तर पहिला पर्याय पॅरेटो, पॅरेटोनं ही संकल्पना मांडली नाही, म्हणून हा चूक आहे. प्राध्यापक पिगू यांनी सुद्धा ही संकल्पना मांडली नाही, म्हणून हाही चूक आहे. त्यानंतर ॲडम स्मिथ यांनी सुद्धा उपयोगितेची संकल्पना मांडली नाही, म्हणून क पर्याय सुद्धा चूक आहे. राहिला पर्याय ड डॉक्टर मार्शल, तर ड पर्याय योग्य पर्याय आहे, कारण उपयोगितेची संकल्पना डॉक्टर मार्शल यांनी मांडलेली आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 53. तसा हा प्रश्न रिपीट होतोय, तरी सुद्धा हा प्रश्न आपण घेऊया. 53, प्रकट पसंती सिद्धांत कोणी मांडला? यापूर्वीच्या पिरियडला सुद्धा हा प्रश्न मी विचारला होता, प्रकट पसंती सिद्धांत कोणी मांडला? पर्याय अ पॅरेटो, पर्याय ब पिगू, पर्याय क ॲडम स्मिथ आणि पर्याय ड प्राध्यापक सॅम्युएलसन. तर
तर या प्रश्नाचं उत्तर अ पर्याय नाही, ब पर्याय नाही, क पर्याय नाही, तर ड पर्याय प्राध्यापक सॅम्युएलसन हे पर्याय योग्य आहे, बरोबर आहे, कारण प्रकट पसंती सिद्धांत हा प्राध्यापक सॅम्युएलसन यांनी मांडलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 54, क्वेश्चन नंबर 54 आहे, नीट लक्ष देऊन ऐका. एखाद्या उपभोक्त्याने उपभोगलेल्या एखाद्या वस्तूच्या सर्व नगापासून प्राप्त झालेली उपयोगिता म्हणजे डॅश 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 होय. पहा पुन्हा एकदा ऐका. एखाद्या उपभोक्त्याने उपभोगलेल्या एखाद्या वस्तूच्या सर्व नगापासून उपभोगलेल्या एखाद्या वस्तूच्या सर्व नगापासून प्राप्त झालेली उपयोगिता म्हणजे त्याने पहिला एका वस्तूचा पहिला नग उपभोगला, दुसरा नग उपभोगला, तिसरा नग उपभोगला, चौथा नग उपभोगला, पाचवा सहावा सातवा नग उपभोगला, तर त्याला त्या वस्तूच्या सर्व नगांच्या उपभोगापासून जी उपयोगिता मिळाली त्या उपयोगितेला काय म्हणतात. तर पहिला पर्याय आहे उपयोगिता, दुसरा पर्याय आहे सीमांत उपयोगिता, तिसरा पर्याय आहे एकूण उपयोगिता आणि चौथा पर्याय आहे वरील सर्व. या चारपैकी कोणता पर्याय योग्य आहे यासाठी पुन्हा एकदा प्रश्न सांगतो. एखाद्या उपभोक्त्याने उपभोगलेल्या एखाद्या वस्तूच्या सर्व नगापासून प्राप्त झालेली उपयोगिता म्हणजे रिकामी जागा होय. तर याचं उत्तर आहे पर्याय क एकूण उपयोगिता. एकूण उपयोगिता म्हणजे उपभोक्त्याने एखाद्या वस्तूचे सर्व नग उपभोगल्यानंतर त्या उपभोक्त्याला त्या सर्व नगापासून मिळणाऱ्या उपयोगितेची बेरीज. म्हणून एखाद्या उपभोक्त्याने उपभोगलेल्या एखाद्या वस्तूच्या सर्व नगापासून प्राप्त झालेली उपयोगिता म्हणजे एकूण उपयोगिता होय. म्हणून पर्याय क एकूण उपयोगिता हा पर्याय योग्य आहे, बरोबर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 55, क्वेश्चन नंबर 55 काय आहे प्रश्न बा, पुन्हा उपयोगितेवरच प्रश्न आहे. वस्तूच्या शेवटच्या नगापासून मिळणाऱ्या उपयोगितेला रिकामी जागा असे म्हणतात. पहा प्रश्न किती सोपा आहे. वस्तूच्या शेवटच्या नगापासून मिळणाऱ्या उपयोगितेला रिकामी जागा असे म्हणतात. तर काय म्हणतात, उपयोगिता म्हणतात. पहिला पर्याय उपयोगिता, दुसरा पर्याय सीमांत उपयोगिता, तिसरा पर्याय एकूण उपयोगिता आणि चौथा पर्याय आहे वरील सर्व. तर यापैकी कोणता पर्याय योग्य आहे, बरोबर आहे, कोणता पर्याय योग्य आहे. तर वस्तूच्या शेवटच्या नगापासून मिळणाऱ्या उपयोगितेला सीमांत उपयोगिता असे म्हणतात. वस्तूच्या शेवटच्या नगापासून मिळणाऱ्या उपयोगितेला सीमांत उपयोगिता असे म्हणतात. म्हणून अ पर्याय होता उपयोगिता, तोही बरोबर नाही. ब पर्याय होता सीमांत उपयोगिता, हा पर्याय योग्य आहे, कारण शेवटच्या नगापासून मिळणारी उपयोगिता म्हणजे सीमांत उपयोगिता. ब पर्याय योग्य आहे. क पर्याय एकूण उपयोगिता, तोही चुकीचा आहे. वरील सर्व, तर हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे. म्हणजे 55वा प्रश्न जो आहे वस्तूच्या शेवटच्या नगापासून मिळणाऱ्या उपयोगिताला उपयोगितेला रिकामी जागा उपयोगिता म्हणतात. तर सीमांत उपयोगिता पर्याय ब हा योग्य पर्याय. त्यानंतर
क्वेश्चन नंबर 52, प्रश्न नीट ऐका। अर्थशास्त्राचे स्वरूप आणि महत्व, हा ग्रंथ डॅश 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 रिकामी जागा ने लिहिला। आता अर्थशास्त्राचे स्वरूप आणि महत्व हा ग्रंथ कोणी लिहिला, या ग्रंथाचा उल्लेख आपण अर्थशास्त्राच्या व्याख्या पाहताना आला होता। अर्थशास्त्राचे स्वरूप आणि महत्व हा ग्रंथ रिकामी जागा ने लिहिला, कोणी लिहिला, पर्याय दिलेले आहे। अ रॉबिन्स, ब मार्शल, क ॲडम स्मिथ, ड हिक्स। या चार पैकी कोणी लिहिला अर्थशास्त्राचे स्वरूप आणि महत्व हा ग्रंथ? तर अर्थशास्त्राचे स्वरूप आणि महत्व हा ग्रंथ रॉबिन्स यांनी लिहिलेला, रॉबिन्स। म्हणून पर्याय अ रॉबिन्स हा योग्य पर्याय आहे। ब मार्शल, मार्शलनी नाही लिहिला। क ॲडम स्मिथ, ॲडम स्मिथने हा ग्रंथ नाही लिहिला। ड हिक्स यांनी नाही लिहिला। म्हणजेच योग्य पर्याय आहे अ रॉबिन्स। त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया, क्वेश्चन नंबर 58, उपयोगिता विश्लेषण संकल्पना डॅश 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 रिकामी जागा ने मांडली। उपयोगिता विश्लेषण संकल्पना रिकामी जागा ने मांडली म्हणजे कोणी मांडली? तर पर्याय आहे अ डॉक्टर मार्शल, ब जे आर हिक्स, क जे एम केन्स, ड ॲडम स्मिथ। तर कोणी मांडली उपयोगिता विश्लेषण संकल्पना रिकामी जागा ने मांडली? ॲडम स्मिथने मांडली का? नाही। म्हणून ड पर्याय बरोबर। क जे एम केन्सने मांडली का? नाही। ब जे आर हिक्सने मांडली का? नाही। तर अ पर्याय डॉक्टर मार्शल हा अ पर्याय योग्य आहे, कारण उपयोगिता विश्लेषण संकल्पना डॉक्टर मार्शल यांनी मांडलेली आहे। त्यानंतर क्वेश्चन नंबर 59, क्वेश्चन नंबर 59, ॲडम स्मिथची अर्थशास्त्राची व्याख्या रिकामी जागा निगडित आहे। ॲडम स्मिथची अर्थशास्त्राची व्याख्या रिकामी जागा निगडित आहे। पर्याय अ आहे संपत्तीशी, पर्याय ब आहे कल्याणाशी, पर्याय क आहे वृद्धीशी आणि पर्याय ड आहे दुर्मिळतेशी। तर ॲडम स्मिथची अर्थशास्त्राची व्याख्या कशाशी संबंधित आहे, कशाशी निगडित आहे? संपत्तीशी, कल्याणाशी, वृद्धीशी, ड दुर्मिळतेशी, कशाशी संबंधित आहे? तर ॲडम स्मिथची अर्थशास्त्राची व्याख्या ही संपत्तीशी निगडित आहे, कारण ॲडम स्मिथनं आपली अर्थशास्त्राची व्याख्या मांडताना संपत्तीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय अशी अर्थशास्त्राची व्याख्या केलेली होती। त्यामुळे ॲडम स्मिथची अर्थशास्त्राची व्याख्या ही संपत्तीशी निगडित आहे, हा पर्याय अ बरोबर आहे, कारण ॲडम स्मिथची अर्थशास्त्राची व्याख्या पर्याय ब कल्याणाशी, कल्याणाशी संबंधित नव्हती, वृद्धीशी संबंधित नव्हती आणि दुर्मिळतेशी संबंधित नव्हती। तर अर्थशास्त्राची ॲडम स्मिथची व्याख्या संपत्तीशी संबंधित होती, म्हणून पर्याय अ संपत्तीशी
हा पर्याय योग्य आहे। विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपण थांबूया। धन्यवाद।